ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। आरोग्यविषयक प्रश्नांवर जनजागृती करण्यात आघाडीवर असलेले युवा नृत्य कलावंत आणि चित्रपट अभिनेत्री आयली घिया हिची केंद्र सरकारच्या वतीने फिट इंडिया अँबॅसेडॉर म्हणून निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्रातून केवळ 3 जणांची फिट इंडिया अंतर्गत निवड झाली असून पुण्यातून निवड झालेली आयली ही एकमेव फिट इंडिया अँबॅसेडॉर आहे। दुसरे वैशिष्ट्य म्हणजे फिट इंडिया अँबॅसेडॉर म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये ती सर्वात तरुण आहे। केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिट इंडिया स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून काही तरुण तरुणींची निवड केली आहे। ही निवड एका वर्षासाठी आहे। आयली घिया हिला फिट इंडिया अँबॅसेडॉर म्हणून निवड झाल्याचे पत्र 25 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहे। पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर कविता आणि डॉक्टर प्रमोद घिया यांची आयली ही कन्या आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी फिट इंडिया मोहिमेची घोषणा केली। तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने ही संकल्पना केंद्र सरकारमार्फत कार्यान्वित करण्यात आली आहे। दैनंदिन जीवनात खेळ आणि व्यायामाचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरिकाने स्वतःला आरोग्यसंपन्न ठेवावे हा या मोहिमेमागील उद्देश आहे। नृत्य आणि अभिनय क्षेत्रात ओळखली जाणारी आयली हिने बॉलिवूड चित्रपटासह मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत। गेल्या काही वर्षापासून ती युवा पिढीसाठी फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून काम करीत आहे। वेगवेगळ्या माध्यमातून ती आहार आणि व्यायामाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत असून स्वास्थ्याविषयक जनजागृती करीत आहे। विविध आरोग्यविषयक सेवा आयली हिने निःशुल्क देऊन सामाजिक बांधिलकीची जपणूक केली असल्याची माहिती आयली हिची आई डॉक्टर कविता घिया यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संस्थेचे सचिव संतोष चोरडिया उपस्थित होते। नमस्कार, मी आयली घिया। मला 26 फेब्रुवारी रोजी सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे एक मेल आली ज्याच्यात लिहिले गेलेलं की माझी निवड फिट इंडिया अँबॅसेडॉर म्हणून झाली आहे। मी ॲक्च्युली ही मेल झोपेत रात्री 2 वाजता वगैरे वाचलेली आणि मला त्याच्यावर आधी विश्वास बसला नाही की हे खरीच मेल आली आहे की काय का काय। मग मी गव्हर्नमेंटच्या साईटवर गेले, तिथे बघितलं आणि तिथे जेव्हा मी माझं नाव बघितलं तो क्षण मी एक्सप्रेशन्समार्फत तुम्हाला नक्की दाखवू शकते। तो क्षण असा होता की आणि अजूनही तो क्षण मला आठवतो आणि याच ह्याच्यात मी मग ते माझ्या दादाला माझ्या फ्रेंड्सना वगैरे असं तिथल्या तिथे मेसेज केला, त्यांना पण व्हिडिओ काढून पाठवला की माझी अशी अशी निवड झाली आणि मला खूप जास्त आनंद होतो आहे। आणि बस म्हणजे खूप जास्त आनंद झाला, म्हणजे इतके वर्ष जे माझ्या आनंदासाठी मी फिटनेसचा जो प्रसार करत होते तो आता पुण्यात नाही महाराष्ट्रात नाही सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे त्याला एक प्रोत्साहन मिळालं आहे, त्याला एक काही एक त्यांनी मला मान दिला आहे, त्याच्यामुळे मला खूप जास्त असं आनंद गगनात मावत नाही आहे। पण हे पण आहे की त्याच्याबरोबर माझी जबाबदारी पण खूप वाढली आहे आणि ती मी आनंदाने स्वीकारून आता फिटनेससाठी अजून जोमाने कार्यक्रम वगैरे करू इच्छिते। एका वर्षासाठी जी निवड झाली आहे माझी ती पण खूप मोठी गोष्ट आहे, कारण या एका वर्षात जसं की आता मागच्या एका वर्षात मी जेवढं काही केलं त्याच्याहून डबल प्रयत्न करून अजून जास्त मी फिटनेसबद्दलचा प्रसार करणार आहे आणि त्याचे उपक्रम आधीच सुरू झाले आहेत, लगेचच सुरू झाले आहेतच। आणि ही पदवी परत मला किंवा हा मान मला परत मिळावा म्हणून मी जे काही करते त्याच्यात अजून आनंदाने स्वतःला आणि इतरांना खुश ठेवण्यासाठी तसेच प्रयत्न करत राहीन। आणि पहिला उपक्रम मी करणार आहे तो आहे 8 मार्चला महिला दिन निमित्त मी अजून एक फिटनेस सेशन घेणार आहे। दुसरा उपक्रम जो आहे की आजकाल बघतो आहे आपण की थोडासा मानसिक तणाव सगळ्यांचा खूप वाढतो आहे ज्याच्यामुळे डिप्रेशन एन्झायटी स्ट्रेस या गोष्टी खूप वाढत आहेत, तर त्यांना थोडंसं हॅपी कसं राहू शकतो याचे जस्ट थोडेसे गाईडलाईन्स वगैरे किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी डॉक्टरांबरोबर विविध मानसिक डॉक्टरांबरोबर म्हणजे
सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांच्याबरोबर लाईव्ह सेशन्स अरेंज करणार आहे या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यापासून ते सुरू करणार आहे, ज्याच्यात मला माझ्या प्रेक्षकांशी संवाद साधता येईल, मला डॉक्टरांशी संवाद साधता येईल आणि त्याबरोबर मग एक हॅपी कसं राहावं किंवा तणाव कसा कमी करावा आणि हेल्दी कसं राहावं, फिट कसं राहावं, हे मग त्याच्यातनं मग आम्ही कुठे ना कुठे सगळे मिळून, आपण सगळे मिळून मार्ग शोधू शकतो आणि इंडियाला डेफिनेटली फिट करू शकतो.